डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी असं सांगितलं होतं की जे आपल्याला झोपल्यानंतर पडतात ते स्वप्न महत्त्वाचे नाहीत तर असे स्वप्न महत्त्वाचे आहेत की ज्यामुळं आपल्याला झोप येत नाही तुम्ही सगळेजण एकत्र याच्यासाठी आलेला आहात की तुम्हाला नवोदयला प्रवेश मिळवायचं तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे चला तर मग आज आपण शिकूयात नवोदयच्या पुस्तकामधील गणिताचं तिसरं प्रकरण अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय तीन पॉईंट एक या अगोदरच तुम्ही त्याचे नमुना प्रश्न सोडवलेले आहेत त्याच्यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बघा काय दिलेला आहे चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला आणि त्या चार पर्यायात काय दिलेलं आहे दोन छेद नऊ दिलेला आहे त्याच्यानंतर सात छेद दोन नऊ छेद दोन सात छेद दोन नऊ छेद दोन आणि चौथा पर्याय अकरा छेद दोन बी सी डी असे पर्याय दिलेले आहेत आणि ही आपल्याला पदावली सोडवायची आहे तुम्हाला पदावली केव्हा सोडवता येईल ज्यावेळेस तुमचं पूर्ण काटेकोरपणे छोटे छोटे गणित तुम्हाला अपूर्णांकाचे येतील त्यावेळेस मोठी पदावली तुम्हाला सोडवता येईल पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर पहिल्यांदा अपूर्णांकामध्ये करून घ्या पंधरा न दोन लागूना पंधरा दोन्ही तीस आणि एकतीस इथं येते एकतीस छेद दोन वजा आता हा चौकटी कंस आणि इकडे गुणाकार दिलेले लगेच काटाकाटी करून घ्या हे पाच कटले हे पाच कटले पुन्हा बे पंचे दहा बे सख बार आणि बे चोकाट आणि परत बे दोन्ही चार बे त्रिक सहा आणि बे दोन्ही चार म्हणजे इथं येतं तीन छेद दोन आधी आता हा कंस आहे मग आता हा कंस सोडून घ्यायचा आहे कसं करावं लागल पहिल्यांदा हे बघा सात भागिले पूर्णांक युक्त पूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक चार एक चार आणि चार आणि तीन सात सात छेद चार असं आहे मग आता हे सात छेद चार जर असं होत असेल तर हे सात गुणिले व्यस्त आहे जे सात छेद चार सरळ आहे असं ते काय होईल गुणाकार केल्यानंतर उलटं आहे मग येईल इथं चार छेद सात मग हे सात कटले हे सात कटले त उरले फक्त चार ते मी इथं लिहितो चार म्हणजे त्याच्या खाली काही नाही म्हणजे एक कंस चौकटी कंस बंद गुणिले दोन इथपर्यंत समजलं आता काय करायचं आहे इथं बेरीज ही बेरजेची क्रिया अगोदर करा मग काय होईल एकतीस छेद दोन वजा आता बेरीज कशी करतात तिरकस गुणाकार करून मग काय तीन न एक ला गुणलं तीन आधी चार न दोन ला गुणलं आठ छेदस्थानी बे एक बे कंस बंद गुणिले दोन त्याच्यानंतर काय आठ आणि तीन अकरा छेद दोन असं येईल म्हणजे काय एकतीस छेद दोन वजा अकरा छेद दोन गुणिले दोन म्हणजेच काय दोन छेद एक आता सरळ सरळ काटाकाटी करायची हे दोन कटले हे दोन कटलं इथं अकरा आहे आणि खाली एक आहे म्हणजे अकरा छेद एक आणि एकतीस छेद दोन ह्यांची क्रिया करायची आपल्याला अकरा छेद दोन इकडं आहे एकतीस छेद दोन वजा अकरा छेद एक आहे मग आता हे जसं आपण तिरकसनं बेरीज केली छेद भिन्न असल्यामुळं इथं पण तसंच करायचं तर मग काय होईल ह्यांची बेरीज तिरकस गुणाकार करून एकतीस न एक ला गुण एकतीस एकतीस एक वजा अकरा न दोन ला गुणलं अकरा दोन्ही बावीस छेदस्थानी छेदा छेदांचा गुणाकार दोन आणि एकतीसमधून बावीस गेले उरतात नऊ अंशस्थानी नऊ उरले आणि छेदस्थानी दोन उरले नऊ छेद दोन याचं उत्तर आलं जे की पर्यायामध्ये पर्याय सी हे त्याचं उत्तर आहे भलेही आपल्याला या गणिताला सोडवायला दोन मिनिटांपेक्षा वेळ जास्त लागला असेल मुलांनो पण हे समजून घ्या हे जर तुम्हाला समजलं तर यासारखं परीक्षेत तुम्हाला शंभर टक्के येईल पहा पुढचं गणित परीक्षेमध्ये आपल्याला विचार करण्यापेक्षा कृती करण्यामध्ये जास्त वेळ खर्च करायचा बघा दुसरा प्रश्न आपल्याला दिलेले पदावली आणि सांगितलेले हे सोडवल्यास मिळणारे उत्तर हे ए बी डी पैकी एक असे आता प्रश्न काय दिलाय समजून घ्या दुसरा प्रश्न एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अधिक टिंब 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 अधिक एक छेद नऊ गुणिले दहा आता टिंब टिंब टिंबचा अर्थ काय माहिती आहे का जसं तुम्ही छेद बघा इथं एक गुणिले दोन होतं पुन्हा दोन गुणिले तीन झालं पुन्हा तीन गुणिले चार झालं तसं आता छेद पुढं काय होईल चार गुण्हेलेले पाच पुन्हा छेद पाच गुणिले सहा पुन्हा छेद सहा गुणिले सात पुन्हा छेद सात गुणिले आठ पुन्हा छेद आठ गुणिले नऊ आणि पुन्हा छेद नऊ गुणिले दहा आणि अंश तर सगळ्यांचे सारखेच आहेत असा त्याचा अर्थ आहे मग आता हे सगळे मारुतीच्या शेपटीसारखी बेरीज आपल्याला करायची आहे तर मग आता कसं करावं लागल विचार करायचा नाही कृती करायची धडा धड धड़ काय येते हे दोघांचं बघूया पहिल्यांदा एक छेदस्थानी बे एक बे अधिक एक छेदस्थानी तीन दोन्ही सहा मग आता छेद भिन्न आहेत मग तुम्हाला आधीच सांगितलं होतं छेद जर भिन्न असेल तर मग तिरकस गुणाकार करायचा सहा न एकला गुणायचं सहा न एकला गुणलं सहा एक सहा दोन न एकला गुणा बे एक बे छेदस्थानी छेदा छेदाचा छेदा गुणाकार साही दोन्ही बारा अंश आणि अंशांशाची बेरीज करा सहा दोन आठ छेद बारा संक्षिप्त रूप द्या बे एक बे बे चार बेत्रिक सहा बे चोक आठ आणि बे पंचे दहा बे सख बारा पुन्हा बेन भाग जाईल बे दोन्ही चार आणि बेत्रिक सहा तुम्ही नीट लक्ष देऊन बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की आपण या दोघांचा गुणाकार केला होता दोन गुणिले तीन जे होतं तेच उत्तर आलं आहे दोन छेद तीन उत्तर किती आलं आहे दोन छेद तीन समजलं तसं आता ह्या दोन छेद तीनमध्ये एक आता अधिक होतं ना मग ह्याचं उत्तर तर दोन छेद तीन आलं बरोबर आहे मग आता काय करावं लागेल दोन छेद तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार म्हणजे एक छेद तीन गुणिले चार म्हणजे चारित्रिकू बारा आता ह्याचं उत्तर न तुम्हाला कळालं का किती येईल जसं दोन गुणिले तीनचं उत्तर दोन छेद तीन आलं तसं ह्याचं तर तीन गुणिले चारचं उत्तर शंभर टक्के तीन छेद चार येईल कसं येईल ते पडताळून बघू आपण बारा न दोन लागूणा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस अधिक तीनं एक लागून तीन एक तीन आणि बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बार त्रिक छत्तीस इतकं समजलं पुढं चोवीस आणि तीन पंचवीस सव्वीस सत्तावीस छेद छत्तीस आता नऊच्या पाड्यात सत्तावीस येतात नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ चौक छत्तीस ह्याचं उत्तर आलं तीन चार आणि आपण जे अंदाज काढला होता तेच त्याचं उत्तर आलं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ते विसळलं त्याच्यामध्ये ते विसळलं त्याच्यामध्ये ते विसळलं तर सगळ्यात शेवटी नऊ गुणिले दहा आहे है, म्हणजे ह्याचं उत्तर नक्कीच काय असेल नऊ छेद दहा कारण जे गुणाकारामध्ये लहान संख्या आहे ती अंशस्थानी चालीन छेदस्थानी मोठी संख्या आहे तसंच इथं पण तसंच येईल उत्तर म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर सी नऊ छेद दहा थोडीशी ट्रिक वापरायची आणि उत्तर काढायचं पाहूया पुढचा प्रश्न नवोदयची परीक्षा म्हणजे अरे गैरे न तू खे लोकांचं काम नाही ह्याच्यामध्ये जे अभ्यास करतात प्रयत्न करतात जी परीक्षा आहे पहा पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न पदावली दिलेली आहे आणि आप आपल्याला सांगितलंय ह्याच्यापैकी त्याचं उत्तर कोणतं असेल असं विचारलेलं आहे फार म्हणजे फार सोपा प्रश्न आहे अगदी सोपा हे समजून घ्या पहिला कंस समजून घ्या तीन छेद पाच अधिक एक छेद पाच वजा तीन छेद दहा कौसबंद गुणिले चार छेद पाच भागिले सोळा छेद पाच असं म्हणलेलं आहे तर लक्षात ठेवायचं कधीही जर भागाकाराचं गणित आलं तर त्याचं रूपांतर गुणाकारात होते आणि तिकडलं काय होतं हे उलटं व्यस्त होतं हे लक्षात घ्या म्हणजे हे जे असं असते ते कसं होईल असं होईल उलट अपूर्णांक मग आता एक एक सोडून घेऊया आपण हा इकडला कंश सोडून घेऊ का चार छेद पाच भागाकाराचं गुणिले केलं सोळा छेद पाचचं काय होईल पाच छेद सोळा इतकं कळालं मग काय पाच एक पाच पाच एक पाच कटलं आणि चार एक चार आणि चारी चोक सोळा म्हणजे इतल्या कंसात काय उरतंय फक्त एक छेद चार हे कंसाचं उत्तर झालं आता इकडल्या कंसाचं उत्तर काढा आता हे छेद तर सारखेच आहेत मग अंशांशाचीच अंशाचीच क्रिया कारण छेद सारखे असेल तर ती क्रिया अंश अंशाची होती काय होती तीन आणि एक चार चार छेद पाच वजा तीन छेद दहा आता बघा हे तर छेद भिन्न आहेत छेद भिन्न असेल तर काय करायचं तिरकच गुणाकार करायचा दहानं पहिला गुणाकार दहानं चारला गुणलं तर दहा चौक चाळीस वजा दुसरा गुणाकार पाचनं तीनला गुणा पाच तीक पंधरा छेदस्थानी छेदा छेदांचा गुणाकार पाची पन्नास आता चाळीस रुपयातून पंधरा रुपये गेले उरतात पंचवीस रुपये पंचवीस छेद पन्नास इकडे उरले आणि गुणिले एक छेद चार किती सोपं आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास अंशस्थानी एक एक उरलं आणि छेदस्थानी इथं दोन आणि इथं चार हे गुणाकारात उरले म्हणजे एक छेद आठ आलंय पर्यायात एक छेद आठ नाही चुकलं का आ आहे ना पर्याय नंबर एक एक छेद आठ समजलं होतं ना सोपं प्रयत्न करणाऱ्याला सगळं सोपा आहे पहा पुढचा प्रश्न आणखी एका दिसायला अवघड आणि अतिशय सोप्या प्रश्नाकडे आपण वळूया चौथा प्रश्न आहे आणि आपल्याला चौथ्या प्रश्नात असं बोला नो पदावली देऊन सांगितलेली आहे त्याच्यावर पुढील आविष्काराला सरळ रूप द्या आता ही पदावली आपल्याला सरळ सोडवायची आणि ह्याच्यापैकी कोणतं उत्तर येईल हे काढायचं आहे पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या प्रश्न जर समजलं तर तुम्हाला मग उत्तर काय आहे हे आणि कसं आलं ते पण कळल बघा सगळ्यात पहिल्यांदा इथं कंसांच्या बाहेर तीनशे दोन गुणिले दिलेले बरं का आणि कंस सोडून घ्यायचं म्हणजे कंस कधी असतो तर जी कंस असते त्याच्यामधले नियमाप्रमाणे कंस अगोदर सोडवा अगोदर रेघी कंस पुन्हा साधा कंस पुन्हा महिरपी कंस आणि पुन्हा चौकटी कंस आता इथं रेघी कंस तर नाही आहे साधा कंस दिले म्हणजे पहिल्यांदा हे साधा कंस सोडवायचा उत्तर काढायचं त्याच्यानंतर हे महिरपी कंस सोडवायचा त्याच्यानंतर हे चौकटी कंस सोडवायचा आणि चौकटी कंसाचं आलेलं उत्तर आणि हे उत्तर यांचा गुणाकार करायचा आणि हे सगळं फक्त आणि फक्त दीड मिनटात परीक्षेत व्हायला पाहिजे बघा समजून घ्या दीड मिनटाच्या आधीच तुमचं आहे कारण आपल्याला स्टेप्स महत्वाचे नाहीत आपल्याला उत्तर महत्वाचं आहे तुम्ही समजून घ्या हे स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा मग पुन्हा तुम्ही घाईनं जरी सोडवलात तरी चालेल बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे तीन छेद दोन ला, तीन छेद दोन जशाला तसं गुणिले ह्या चौकटी कंसामध्ये सात छेद नऊ जशाल तसं वजा दोन छेद तीन जशाला तसं आधी आता हे महिरपी कंस आहे जशाला तसं एक छेद तीन अधिक आता हे कंस सोडून घ्यावं लागेल इथं छेद तीन इथं नऊ आहे म्हणजे ते छेद भिन्न आहे म्हणजे तिरकस गुणाकार काढावा लागेल म्हणजे कसं करावा लागेल बघा आता हे कसं आहे दोन छेद तीन वजा चार छेद नऊ तिरकस गुणाकार नऊ न दोनला गुणला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा वजा चारी त्रिकुण बारा छेद नऊ दोन्ही नऊ नौ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे उत्तर किती आलं अठरातून बारा गेले उरले सहा छेद सत्तावीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि तीन नव सत्तावीस म्हणजे दोन छेद नऊ हे ह्याचं उत्तर आहे म्हणजे ह्या साध्या कंसाच्या ऐवजी आपल्याकडे आलं दोन छेद नऊ साधा कंस गेला निघून आणि आता हा कंस उरला मग आता एक छेद तीन अधिक दोन छेद नऊ हे कंस सोडवावं लागल मग त्याचं उत्तर सुद्धा तिरकस गुणाकार करून एक छेद तीन अधिक दोन छेद नऊ तिर्कज गुणाकार छेद भिन्न आहेत म्हणून नऊ एक नऊ वजा तीन दोन्ही सहा छेदा छेदांचा गुणाकार नऊ त्रिक सत्तावीस नऊ आणि सहा ह्यांची बेरीज करायची आपल्याला नऊ आणि सहा पंधरा छेद सत्तावीस तीनच्या पाड्यात येतात का पंधरा तीना पाच पंधरा आणि तीन नव सत्तावीस उत्तर आलं पाच छेद नऊ म्हणजे ह्या कंसाचं उत्तर किती आलं पाच छेद नऊ हे इथं चौकटी कंस बंद होता बरं का आता मग काय येईल तीन छेद दोन गुणिले चौकटी कंसात सात छेद नऊ वजा दोन छेद तीन आणि ह्या कंसाचं उत्तर किती आलेलं आहे तर पाच छेद नऊ इथं अधिक आहे म्हणून अधिक पाच छेद नऊ घेतलं चौकटी कंस बंद आता इथं एक क्रिया दुसरी क्रिया आणि तिथं तिसरा पूर्णांक दिलेला आहे मग काय करावं लागेल पहिल्यांदा क्रमानं वजावाकीची क्रिया अगोदर येते ते करून घ्या म्हणजे सात छेद नऊ वजा दोन छेद तीन हे तिरकस गुणाकारानं करून घ्या मग किती येईल बघा बरं सात छेद नऊ वजा दोन छेद तीन तिरकस गुणाकार सात त्रिक एकवीस वजा नऊ दोन्ही अठरा छेदस्थानी छेदाछेदांचा छेदांचा गुणाकार नऊ त्रिक सत्तावीस एकवीस रुपयातून अठरा गेले तीन उरले तीन छेद सत्तावीस आणि संक्षिप्त रूप दिलं तीन एक तीन आणि तीन नव सत्तावीस म्हणजे एक छेद नऊ इकडं आलं मग आता हे कसं आलं तीन छेद दोन गुणिले हे चौकटी कंसात एक छेद नऊ अधिक पाच छेद नऊ अरे बाप रे आता सोपं आलं बघा छेद समान आले मग छेद समान जर आलं तर मग तिरकस गुणाकार करायची गरज नाही मध्ये बेरीज आहे अंशा अंशाची क्रिया करा बेरजेची क्रिया होईल पाच आणि एक सहा सहा छेद नऊ येईल म्हणजे हे काय होईल उत्तर तीन छेद दोन गुणिले सहा छेद नऊ झालं आणि मग आता काटा गणपती बाप्पा मोर्या तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ इथं काटाकाठी झाली बे एक बे बे दोन्ही चार आणि बे त्रिक सहा आणि वर तीन आणि खाली तीन तीन एक तीन आणि तीन एक तीन एक छेद एक म्हणजे उत्तर आलं एक म्हणजे पर्याय नंबर सी होत सोप कशामुळं सोपं गेलं कारण यापूर्वी तुम्ही सगळे गणित छान सोडवलात म्हणूनच सोपं गेलं असंच सोपं गणित पुढचं पाहूया परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो असं गणित आहे बरं का समजून घ्या अजून एकदा सांगतो तुम्हाला तर एवढं लांब लचक गणित जर असेल तर पहिल्यांदा हा कंस सोडवला ह्या छेद तीन वजा छेद नऊ याचाच उत्तराचा भाग किती आहे छेद नऊ आलं मग ते जशाला तसं इथं लिहिलं मग साधा कंस गडप झाला बरोबर आहे मग आता हे एवढंच सोडून घ्या महिरपिकंस मग महिरपिकंसाचं उत्तर किती येतंय ते काढा मग महिरपिकंसाचं उत्तर काय आलं एक छेद तीन अधिक दोन छेदीन तिरकच गुणाकार करून उत्तर काढलं ते आलं छेद नऊ मग आता ते पाचशे नऊ इथं घेतलं काहीच नाही मुलांनो ह्याच्यामध्ये फक्त अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी तुम्हाला यायला पाहिजे छेद भिन्न असलेल्या पूर्णांकाची बिरीज आणि पूर्णांकाची वजाबाकी जर तुम्हाला आली रे ह्याच्या एवढं तर सोपं काहीच नाही तुम्हाला बघा बरं इथं आपण हे गणित सोडवलं इथं आपण हे गणित सोडवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण अपूर्णांकाचीच बिरीज वजाबाकी करायलो मग ह्या दोघांचं उत्तर आलं एक छेद नऊ आणि छेद समान असल्यावर तर मग काय सोपंच होतं सहा छेद नऊ आलं मग गुणाकार केला आणि काटा काटी करून उत्तर काढलं समजलं मुलांना छान पहा पुढचा प्रश्न मग आता बघूया पाचवा प्रश्न फार सोपा दिलेला आहे मुलांनो पाचवा प्रश्न अपूर्णांक दिलेले तर यांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक सांगा असं म्हणलं आहे मग आता सर्वात मोठा अपूर्णांक तुम्हाला कधीच सांगता येईल ज्या वेळेस समजा असं जर असेल एक छेद पाच एक अकरा छेद पाच एकवीस छेद पाच एकतीस छेद पाच तर ह्याच्यातला मोठा पूर्णांक तुम्हाला पटकन सांगता येईल सर छेद समान आहेत मग हे सगळ्यामध्ये मोठं एकतीस आहे म्हणून हा अपूर्णांक सगळ्यात मोठा असं तुम्हाला सांगता येईल पण आता तर इथं छेद सगळे भिन्न आहेत मग कसं करायचं जर समजा छेद भिन्न असतील तर छेद समान करावे लागतील मग आता छेद समान कसे होतील हे छत्तीस आहे तर मग सगळे छेद छत्तीस होतील का बारा एका बारा बार दोन चोवीस बार त्रिक छत्तीस होते साय, साय छत्तीस होते आणि तीन बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस होते म्हणजे आपल्याला काय करावं लागल सगळ्याची छेद समान करून घ्यावं लागतील दोन छेद तीन ह्याला छेद समान करून घ्यावं लागल तीन छेद सहा ह्याला समान करून घ्यावं लागेल सात छेद बारा ह्याला समान करून घ्यावं लागेल आणि सतरा छेद छत्तीस तर सतरा छेद छत्तीसच आहेत मग आता बाराला कितीनं गुणल्यावर छत्तीस होईल बारा एक बारा बारा दोन चोवीस बार त्रिक छत्तीस मग आता काय होतं माहिती आहे का छेदस्थानी जर तीनला जर तीन न गुणलं तर वर सुद्धा तीन न गुणावं आलं का लक्षात समजा हा तुमचा भाऊ आहे लहान लहान भावाला तीन चॉकलेट दिले तर तुम्हालाही तीन चॉकलेट द्यावेच लागतात म्हणून खाली तीन वर तीन आता इथं सुद्धा साय छत्तीस साय खाली सहा न गुणलं म्हणजे वर सुद्धा सहा न गुणावंच लागते खाली चहा सहा चॉकलेट दिले म्हणजे वर सहा चॉकलेट द्यावंच लागते नाहीतर रडारडी सुरू होती आला ताना भूपळ सगळं चालू होते आता खाली तीन न इथं कितीला गुणावं लागेल बारा न मग खाली बारा चॉकलेट दिले तुमच्या लहान बहिणीला बारा चॉकलेट दिले मग तुम्हाला सोडून द्या मोठ्या तुमच्या भावाला बारा चॉकलेट दिले तर तुम्हाला बाराच द्यावे लागतात म्हणून इथं बारा आता मग बघा छेद समान होतेत का बार गुणाकार करून घ्या बार दोन्ही चोवीस छेदस्थानी बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तरीक छत्तीस आलं सहा एक सहा सहा दोन बारा सायंत्रीक अठरा छेदस्थानी छत्तीस सात त्रिक एकवीस छेद छत्तीस आणि सतरा छेद छत्तीस आता छत्तीस 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 सगळ्याचे छे छेद हे समान झाले मग अंश कोणता मोठा आहे तर यातला अंश मोठा आहे अठरा छेद छत्तीस बरोबर आहे लक्ष द्या एक चोवीस छेद छत्तीस हे मोठा आहे तर हे कशाचं रूप आहे दोन छेद तीन म्हणून हा पूर्णांक दोन छेद तीन मोठा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर डी परीक्षेमध्ये या पद्धतीचा प्रश्न शंभर टक्के येतो मुलांनो त्याच्यामुळं मुला व्यवस्थित लक्ष द्या आणि समजून घ्या पहा पुढचा प्रश्न मग चला विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न पहा काय दिले सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पुढीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत हे परियाए ए, परियाए परियाए आता हे पर्याय ए पर्याय बी पर्याय सी आणि पर्याय डी सांगितले आणि चढता क्रम आता चढता क्रम म्हणजे कसं हे बघा असं म्हणजे काय काय म्हणायचं चढता क्रम लहाण्यापासून मोठ्यापर्यंत मग आता आपल्याला काय करायचंय आपल्याला काहीच दिलं नाही फक्त ह्याचं चढत्या क्रमाने लावा असं सांगितलेलं आहे मग आता अपूर्णांक दिलेले तेवढे मोठे मग आता इथं एक एकशे दोन दोनशे तीन तीनशे चार चार चारशे पाच इकडं दोनशे तीन अरे हे दोनशे तीन तर इथं पण आहे चार चारशे पाच अरे चार चारशे पाच इथं पण आहे तीनशे चार हे तीनशे चार एकशे दोन एकशे दोन अरे म्हणजे हे सगळे सारखेच आहेत फक्त आपल्याला चढता क्रम कोणता योग्य आहे ते लावायचंय आणि आणखीन एक मला एक गोष्ट लक्षात यायली तुम्ही सगळे अपूर्णांक पहा सगळे अपूर्णांक हे छेदाधिक अपूर्णांक आहेत म्हणजे छेद मोठा आहे आणि छेद मोठा असून तीनशे चार इथे छेद मोठा छेद पाच हे छेद मोठा दोनशे तीन हे छेद मोठा एक छेद दोन हे छेद मोठा आणि छेद मोठा म्हणजे किती न फक्त एक न छेद मोठा म्हणजे काय असते बोला नो आता ह्याच्यामध्ये एक छोटीशी युक्ती लक्षात ठेवा ज्या अपूर्णांकात ज्या अपूर्णांकाचा छेद एक ने मोठा असतो ज्या अपूर्णांकाचा छेद एक न मोठा असतो त्याचा जर अंश लहान असेल तर तो लहान असतो समजलं मुलांनो मग आता हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये चढता क्रम लावायचा आहे म्हणजे सगळ्यात लहान अगोदर येईल सगळे छेदाधिका पूर्णांक आहेत म्हणजे छेद मोठा आहे ते पण किती ना मोठा आहे फक्त एक ना मोठा आहे मग याच वेळेस हे याद से नियम लागतो तर आता बघा हे दोनशे तीन चार छेद पाच हे छेद मग आता ह्याच्यात सगळ्यात लहान छेद कोणता एक हे एक छेद दोन हे सगळ्यात लहान अपूर्णांक आहे मग ते सगळ्यात लहान अपूर्णांक सगळ्यात सुरुवातीला पाहिजे आता इथे एक छेद दोन सुरुवातीला नाही इथे एक छेद दोन सुरुवातीला नाही एक छेद दोन इथं सुरुवातीला आहे म्हणून याच उत्तर पर्याय नंबर ए हे येईल कारण या चौगामध्ये दोन हे लहान पुन्हा या तिघामध्ये दोन छेद तीन मधला अंश दोन हा इतरांपेक्षा लहान आहे म्हणून हे अपूर्णांक सगळ्यात लहान पुन्हा या दोघामध्ये तीनशे चारमध्ये अंश तीन हा लहान आहे म्हणून हा तीन नंबरला आणि चारशे पाच हे शेवटी जाईल समजलं चढता क्रमानं पर्याय ए हेच योग्य आहे पहा पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो पहा बरं सातवा प्रश्न काय दिले असं काही गणित दिले आणि त्याच्या पुढं म्हटलं यास सरळ रूप दिल्यावर काय मिळतं असा आपल्याला प्रश्न विचारलाय आता ह्याच्यापैकी कोणतं उत्तर आहे तर मग सातवा जो प्रश्न आहे ते ग्रहपाठासाठी आहे तुम्ही सगळेजण हा प्रश्न घरी काय म्हणतात सांगू उत्तर बरं ठीक लगे आहे लगेच सांगतो बघा अतिशय सोपा प्रश्न आहे सांगू ना बघा काय दिलं आता सातव्या प्रश्नामध्ये प्रश्न समजून घ्यायचा तर काय दिले एक पूर्णांक एकशे चोवीस वजा एक अधिक सातशे छत्तीस तर आता गणित करायचं घ्या तर पहिल्यांदा हे पूर्णांकयुक्त पूर्णांक त्याला अपूर्णांकात रूपांतर करून घ्या चोवीस एक चोवीस आणि एक पंचवीस छेद चोवीस एवढं समजलं आता गडबडीने मध्ये तुम्ही काय करायची शक्यता माहिती आहे का हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहिजे हे पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणून धडल त्याचं सुद्धा अपूर्णांकात रूपांतर करताल तसं नाहीये ही क्रिया आहे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक झालं की वजा एक अधिक सात छेद छत्तीस आता आपल्याला नियमाप्रमाणे वजाबाकी आणि बेरीज जर आले असेल किंवा बेरीज आणि वजाबाकी ज्या क्रमानं आले त्या क्रमानं सोडवावं लागेल हे अगोदर सोडवावं लागल मग ह्याच्या खाली काही नसते म्हणजे काय असते छेद एक मग तिरकस गुणाकार करा पंचवीस एक पंचवीस वजा चार एक चार आणि छेदस्थानी चार नाही राहत इथं चोवीस राहील हां चोवीस छेद मग आता चोवीस एक इथं चोवीस आणि छेदस्थानी चोवीस अधिक इकडं सात छेद छत्तीस बघा आता पंचवीसमधून मधून चोवीस गेले उरले किती एक आणि छेद जशाल तसं चोवीस अधिक सात छेद छत्तीस इथपर्यंत समजलं तुम्हाला काही अडचण आता बघा पहिल्यांदा आपण काय केलं हे पूर्णांकयुक्त पूर्णांक केलं आणि नंतर ह्याची वजाबाकी करून घेतली आणि ती वजाबाकी छेद चोवीस आली आणि तिकडं छेद छत्तीस आलं आता आपल्याला काय करायचंय मुलांना तर छेद जो आहे इथं दिलेलं आहे बहात्तर 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 इथं साठ आणि इथं साठ साठ येईल का छेद यांचा नाही मग बहात्तर येईल का छेद पर्यायातील उत्तराचा आधार घ्यायचा छत्तीस दोन्ही बहात्तर होते रे आणि चोवीस 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 दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिकोण बहात्तर पण होते म्हणजे आता ह्या चोवीसला तीन न गुन्हा आणि या छत्तीसला दोन न गुन्हा आता छेदस्थानी जर दोन न गुणलं तर अंशस्थानी ही दोन न गुणावं लागल म्हणून सातला दोन न गुणा इथं छदस्थानी तीन न गुणलय म्हणून वर ही तीन न गुणा मग काय येईल उत्तर बघा बरं तीन एक तीन छेदस्थानी चोवीस 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 अठ्ठेचाळीस चोवीस त्रिकोण बहात्तर अधिक सात दोन्ही चौदा छेदस्थानी छत्तीस दोन्ही बहात्तर आलं छेद समान झाला आता छेद समान झाला तर अंशांशाची क्रिया चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा छेद बहात्तर हे त्याचं उत्तर आहे आणि पर्यायात आहे का कुठं उत्तर आहे पर्याय नंबर बी समजलं बोला अशा पद्धतीनं आपण आज स्वाध्याय तीन पॉईंट एक हे अतिशय सोप्या गणिताचं स्वाध्याय होतं तर हे स्वाध्याय संपलेलं आहे तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीनं सराव करा आणि सराव वारंवार सराव जर केलात सोडवलेल्या गणितांचाच तुम्ही जर वारंवार सराव केला तर यासारखे जर प्रश्न परीक्षेत आले तर नक्कीच तुम्हाला ते मार्क देऊन जातील समजलं त्याच्यामुळे सराव करा अभ्यास करा